नांदेड़ की घटना को लेकर क्या कहेंगे? बिल्कुल, मैं तो निंदा करता हूँ इस घटना का, और ये व्यवस्था सुधरना चाहिए। देश में 75वें हम मना रहे हैं, ना हमारे को घर कुल मिला है गरीब को, किसान को, मजदूर को, ना हेल्थ की सुविधा मजबूती से मिली है, ना इस एजुकेशन मिला है, ना हमारे मजदूर को दाम मिला है। ये बढ़ते जा रहा है दिन में दिन। एक तरफ 75वें अच्छे करने जा रहे हो और दूसरी तरफ 75 साल में किसी को घर नहीं मिला, किसी को शौचालय नहीं मिला। ये बहुत शर्म की बात है, चाहे पार्टी किसी की भी हो, लेकिन पार्टी आम आदमी के नहीं। ये पूरा अभी उस पर अभी जो घटनाएं हो रही है ये निर्भर हो रहा है। सर क्या कहेंगे इसको लेकर, किस तरीके की व्यवस्था? मैं निंदा करते हो इस बात को, और जो बोल रहा है कोई पार्टी की उसको मंत्री का राजीनामा दे, तो तुम्हारे काल में व्यवस्था क्या थी मैं उनको पूछना चाहता हूँ। लेकिन जो तुम डिमांड कर रहे हो ये राजकीय डिमांड मत करना, व्यवहारिक डिमांड करना जरूरी है। बजट में हेल्थ के लिए पैसा देना जरूरी है। ये चुनके सरकार अब ऐसी रही है इसमें। सभी सरकार, मैं ये तुमने फिर से राजकीय सवाल किया, आपको ये आदत ही है, आपको ये बहुत बुरी आदत है। नहीं तो इसका तबला बजाना, नहीं तो उसका तबला बजाना, जनता का तबला बजाओ ना यार, मीडिया वाले थोड़े तो काम नहीं है। नांदेडमध्ये जे रुग्ण मरण पावलेला एक प्रकार घडलेला आहे, काय तुम्हाला काय वाटतं प्रशासनानं काय करायला पाहिजे? काय मी नेहमी सांगतोय, या देशामध्ये जाती धर्माचे प्रश्न आम्ही राजकारणी लोकांनी व्यवस्थित मोठे केले, आणि कुठेतरी महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे अजूनही 95 मध्ये 75 वर्ष झाली आरोग्याची व्यवस्था सक्षम करू शकलो नाही आम्ही, 75व्या वर्षामध्ये एज्युकेशनची व्यवस्था चांगली करू शकलो नाही, 75व्या वर्षामध्ये घर भेटू शकलं नाही, 75व्या वर्षामध्ये शेतीमालाले भाव भेटला नाही, 75व्या वर्षामध्ये काम करणाऱ्या मजुराले मजुरी व्यवस्थित भेटत नाही, आणि हे तसंच आहे। आणि मग हे भेटत नाही म्हणून जो एकत्रित शेतकरी होता जो जातीवर गेला आणि आरक्षण मागायला, पण शेतकरी म्हणून काही भेटलं नाही। हजारो जाती असेल तर हजार जाती धर्मामध्ये शेतकरी कॉमन आहे, 80%। एका शेतकऱ्याचे प्रश्न मिटले असते तर आरक्षणाच्या मागण्या झाल्या नसत्या, आणि म्हणून हे त्याचं दुर्दैव आहे। तुम्ही जे सांगता का आमदाराचे ज्या पद्धतीनं उपचार होते त्या पद्धतीनं मतं मारणाऱ्याचे उपचार का होत नाही? इथं भोंग्याचे प्रश्न मोठे होतात पण हॉस्पिटलचे प्रश्न घेऊन कोणी लढत नाही, याचं दुःख आहे, आणि त्याच्यासाठी समोर आलं पाहिजे। हो, नांदेडच्या या घटनेवर आता आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत हा प्रश्न? राजीनामा हे राजकीय मागणी आहे, व्यवस्था निर्माण झाली पाहिजे। ज्यांनी राजीनामा मागितला त्यांच्या काळात काय व्यवस्था होती, त्यांनी त्यांचं थोबाड पाहावं, पहिले तपासून पाहावं। राजकीय मागणी न करता कुठेतरी व्यावहारिक मागणी केली पाहिजे, अशा राजकीय मागण्या करून काही अर्थ नाही। मला वाटतं या सरकारमधलं बजेट आर्थिक आरक्षण, माझं असं म्हणणं आहे, शेतकऱ्याला आर्थिक आरक्षण दिलं का? अपंगाला आम्ही 5% आर्थिक आरक्षण घ्यायला लागलो, मी आर्थिक आरक्षण घेतोय आणि म्हणून मजबूत होतोय। इथली महानगरपालिका 1200 रुपये महिना द्यायला लागली, जिथं खडकोई देत नव्हती, आर्थिक आरक्षण आम्ही घेतोय। आणि मग शेतकऱ्याचं आर्थिक आरक्षण, आरोग्याची व्यवस्था जी पूर्ण ढासळलेली आहे, तिथं बजेट द्यावं लागेल, मजबूत करावं लागेल। जे डॉक्टर काम करत नाही, ज्यांना 4 लाख रुपये महिना बाहेर भेटते, त्यांना तुम्हाला हंटर द्यावं लागेल, त्यांना काम करावं लागणार आहेत ना। इथं काय झालं, जो काम करतं आणि करत नाही याच्यात काही फरक नाही, न करणेवाला भी वैसा और करणेवाला भी वैसा। आपणच भगवान आहे, आज हा तुम्हाला मिळालेला प्रतिसाद बच्चू होण्यासाठी की आपणच सरकार आहे करके? नाही, आपण भगवान गिगवान नाही, हम एक कार्यकर्ता आहे, सरकार तो हमे आहे, हम जहाँ खड़े होते वहाँ सरकार खड़ी हो जाती है, तो इन लोगों के लिए सरकार ही खड़ी कर दी है, हमने दिव्यांग मंत्रालय खड़ा कर दिया है। और इनका दुख दर यांचं दुःख एवढा आहे का, आज तिला याला पण पैसे नव्हते, तिने उसने आणले पैसे, तिला आणणारं पण कोणी नव्हतं, तिला काही समजत नाही, हे काय सगळं तिचं काही राहिलेलं नाही आहे, सगळा हरपलेला संसार आता प्रशासनामुळे उभा राहील। आणि SDO साहेब पण 2000 देणार आहे, मी पण 2000 दिले, तू देशील ना तहसीलदार, दे ना पैसे, काय फरक पडतो? तर हे सगळे पण त्याला काही मदत, कारण तिचं थोडं आता सगळेला नाही करू शकत, पण
एक हे उदाहरण आहे की आम्ही अशा पद्धतीने समोर आलो पाहिजे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.